कथेच्या तात्विक विवेचनामध्ये आज आपण कथेचे घटक कोणकोणते आहेत ते, आहे, ते अभ्यासणार आहोत कथानक व्यक्तिचित्रण वातावरण लेखकाचा दृष्टिकोन निवेदन आणि भाषा हे कथेचे घटक आहेत या प्रत्येकाचं विश्लेषण आता आपण पाहणार आहोत कथानक हा कथेचा मुख्य घटक आहे कथेमध्ये कल्पित वास्तव विश्व निर्माण होत असते हे विश्व विशिष्ट पद्धतीने कथन केले जाते गोष्टीमध्ये घटना प्रसंग हे कालानुक्रमे सांगितलेले असतात तर कथेतील घटना प्रसंग हे कालानुक्रमाबरोबर कार्यकारण भावाने परस्परांशी गुंफलेले असतात म्हणून कालानुक्रम आणि कार्यकारण भावाने घटना प्रसंगांची केलेली गुंफण म्हणजे कथानक होय कादंबरीच्या तुलनेत कथेच्या कथानकाचा आवाका छोटा असतो कथानकातील विषय आशय मूल्यविचार समाजभांड यांनाही महत्व असते कथेचा पुढील घटक आहे व्यक्तिचित्रण व्यक्तिचित्रण हाही कथेचा महत्वाचा घटक आहे प्रत्यक्षातील व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा कथानकात असते या प्रतिमेला पात्र असे म्हणतात ही पात्रे प्रत्यक्षातील माणसाप्रमाणे असतात कथानकात विशिष्ट कृती करण्यासाठी पात्र योजना केली जाते निवेदन आणि वर्णन यातून कथेमध्ये व्यक्तिचित्रण केले जाते अशा व्यक्तिचित्रणातून कथेमध्ये पात्र जिवंत करणे हे महत्वाचे ठरत असते कथेचा पुढील घटक आहे वातावरण वातावरण हा कथेच्या संरचनेचा एक घटक आहे कथानक हे स्थलकालाच्या अवकाशामध्ये घडत असते हे अवकाश वास्तव कल्पित असते या अवकाशाच्या पार्श्वभूमीवर पात्र घटना प्रसंग घडत जातात चित्रकार हा चित्र काढण्यासाठी जसा कागद या पार्श्वभूमीचा वापर करतो तसा निवेदक हा कथेमध्ये निवेदन आणि वर्णनातून स्थलकालाचा अवकाश निर्माण करीत असतो त्यामुळे कथेमध्ये फार फार वर्षांपूर्वीचा काळ होता अशा निवेदनातून भूतकाळाचे वातावरण तयार होऊ लागते एखाद्या रणसंग्रमाच्या वर्णनाला तलवारींचा खनखनाट येऊ लागला की ऐतिहासिक वातावरण तयार होऊ लागते कथेचा पुढील घटक आहे लेखकाचा दृष्टिकोन या निर्मितीमध्ये लेखकाचा दृष्टिकोन या घटकाला महत्व असते कथेतील घटनांमागे पात्रांचे विविध प्रकारचे हेतू दडलेले असतात या घटनांमागे लेखकाची जीवनसरणी व मूल्यप्रणाली उभी असते कथेतील शब्दार्थमय कहाणी निवेदक पात्रांकडून सांगितली जाते या निवेदक पात्रांची एक जीवनदृष्टी असते या जीवनदृष्टी व कथा हेतू मागे लेखकाची व्यापक भूमिका असते लेखक हा कलावंत असल्यामुळे जीवनात घडणाऱ्या घटना प्रसंगांचा त्याच्या मनावर खोल परिणाम होतो त्यामुळे त्याच्या मनात काही प्रतिक्रिया तयार होतात या प्रतिक्रियांना नैतिकतेचा आधार असतो यातूनच लेखकाचा विशिष्ट दृष्टिकोन दिसून येतो कथानकामध्ये विशिष्ट घटना प्रसंगांची निवड करून त्यांची विशिष्ट दृष्टिकोनाने जुळणी करून लेखक कथेला कलात्मकता आणि कथनात्मकता प्राप्त करून देत असतो कथेचा पुढील महत्वाचा घटक आहे तो म्हणजे निवेदन निवेदन हा कथेचा एक अतिशय महत्वाचा घटक आहे निवेदन कथन हे शब्द एकमेकांचे पर्यायी शब्द आहेत कथा सांगणारा कोणीतरी असावा लागतो त्याला निवेदक असे म्हणतात हा निवेदक जे सांगतो ते कथन म्हणजेच निवेदन होय येथे सांगणे आणि कथन निवेदन यांच्यामध्ये काही साम्यभेद आहेत कथन निवेदनामागे लेखकाचा कला हेतू मूल्यभाव असतो निवेदकाच्या निवेदनातून कथानक साकार होत असते निवेदक हा विशिष्ट पद्धतीने घटना प्रसंगांचे निवेदन करीत असतो लेखकाचा कला हेतू मूल्यभावामुळे कथानकाच्या प्रारंभ व शेवटामध्ये अर्थपूर्ण नाते निर्माण होत असते कथेमध्ये प्रथम पुरुषी आणि तृतीय पुरुषी निवेदक असतो हा निवेदक वाचकापुढे कथानक उलगडच नेत असतो कथेचा पुढील घटक अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे भाषा आता भाषा हा कथेचा महत्वाचा घटक आहे कथेची संहिता ही भाषेमधून उलगडत असते कथेमध्ये भाषा दोन प्रकारचे काम करते लेखकाच्या मनातील आशय वाचकांपर्यंत पोहोचवते तसेच ती कथेमध्ये सौंदर्य निर्माण करीत असते म्हणून कथेतील निवेदन वर्णन संवाद यासाठी भाषेची अर्थपूर्ण सौंदर्यपूर्ण आणि प्रवाही योजना केली जाते थोडक्यात पात्रे घटनाप्रसंग वातावरण निर्मिती निवेदन भाषाशैली, आदी घटकांच्या एकात्म संरचनेतून कथा निर्माण होत असते